उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। मला असं वाटतं की बघा शेवटी मूळ जी विचारसरणी आहे ती जास्ती महत्वाची असते। निवडणुकांपुरतं जर आपण एकत्र आलो तर जनता जनार्दन हे मान्य करत नाही। तुम्ही प्रत्येक गोष्ट जर निवडणुकीच्या हिशोबाने मतांच्या हिशोबाने जर करायला घेणार तर जनतेला हे मान्य नसतं। नाही नाही मी त्याच्यावर कमेंट करत नाही, मी जनरल गोष्ट सांगतो। इंडिया टुडे आणि सी ओटरचा सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये मुख्यमंत्र्यांचा 8-10 क्रमांकावर आहे, 2% मतं पडले आणि महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो तुम्हाला 14 जागा आणि महाविकास आघाडी 34 जागा दाखवलेल्या आहेत। त्या सर्वेवाल्यांना कदाचित तळागाळातल्या लोकांपर्यंत ते गेलेले नसतील। ज्या पद्धतीने विकास कामं संपन्न होत आहेत, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या साठीच्या योजनांची अंमलबजावणी होते आहे, समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य केलं जात आहे, कदाचित हा जुना मागच्या वर्षाचा कदाचित तो अहवाल असेल आणि तो आता प्रकाशित झाला असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथम सर्वात जास्त वोट पडलेला आहे, त्यानंतर तुमचे भाजपच्या जे आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथम क्रमांक मिळालेला आहे। मी फक्त आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातले मी आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मी बोलतो। त्यातल्या त्यात तुम्हाला माहिती आहे की मी स्थानिक पातळीवरचा एक कार्यकर्ता आहे, तेवढ्यापुरत्याच मी माझ्या कमेंट देत असतो। मला वाटतं की दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावण्याचं आम्हाला काही कारण नाही। आपल्या घराचं कामकाज चांगलं कसं होईल, जनतेच्या साठी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल, सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, कष्टकऱ्याला न्याय कसा मिळेल, त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहतो।